मित्रांनो आज आपण ग्रुप डी आणि ग्रुप सीच्या परीक्षेसाठी अतिशय उपयुक्त असे जीकेचे प्रश्न पाहणार आहोत आणि यामध्ये आपण मागील पाच वर्षामध्ये विचारलेल्या जिक्यांच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा समावेश केलेला आहे तर आजचा आपला पहिला प्रश्न पहा पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर पाणी पंचायत या संकल्पनेचे जनक म्हणून विलासराव साळुंके यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न आहे दोन नंबर कोणत्या राज्य सरकारने तिहिरी तलाक पीडितेला सहा हजार रुपये पेन्शन देण्याची घोषणा केली आहे तर उत्तर प्रदेश राज्य सरकारने तिहिरी तलाक पीडितेला सहा हजार रुपये लक्षात ठेवा सहा हजार रुपये देण्याची घोषणा केली आहे पुढचा प्रश्न आपला तीन नंबरचा कावेरी वाटप वाद कोणत्या दोन राज्यादरम्यान आहे तर कावेरी वाटप वाद हा कर्नाटक व तामिळनाडू या दोन राज्यादरम्यान दरम्यान आहे पुढचा प्रश्न आहे चार नंबर सिक्स मशीन हे कोणत्या क्रिकेट खेळाडूचे आत्मचरित्र आहे तर सिक्स मशीन हे गेल याचे आत्मचरित्र आहे पुढचा प्रश्न आपला सहा नंबरचा सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवरती असून तो काय गुजरात राज्यामध्ये आहे तसंच हा बहुउद्देशीय प्रकल्प असून हा चार राज्याचा प्रकल्प आहे लक्षात ठेवा गुजरात मध्य प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्र ह्या चार राज्याचा हा संयुक्त प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आहे सहा नंबर भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन हे भारताचे पहिले निवडणूक आयुक्त होते पुढचा प्रश्न आहे आपला सात नंबरचा अठराशे सत्तावन्नच्या उठावाचा प्रसार भारताच्या कोणत्या भागात सर्वाधिक होता तर अठराशे सत्तावन्नचा उठाव हा भारताच्या उत्तर भागामध्ये म्हणजे उत्तर भारतामध्ये हा उठाव काय होता मोठ्या प्रमाणात होता तर दक्षिण भारतामध्ये हा उठाव किरकोळ म्हणजे तुरळक ठिकाणी झाला होता पुढचा प्रश्न आहे आपला आठ नंबरचा एटीएमएस संक्षिप्त नावाचे संपूर्ण नाव खाली पैकी कोणते तर एटीएम चे पूर्ण नाव आहे पहा ॲटोमेटेड टेलर मशीन ॲटोमेटेड टेलर मशीन पुढचा प्रश्न आहे नऊ नंबरचा कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे तर कोतवालाची नेमणूक करण्याचा अधिकार तहसीलदार यास आहे पुढचा प्रश्न आहे आपला दहा नंबर कोकणची उत्तर व दक्षिण सीमा अनुक्रमे कोणत्या खाड्याने निश्चित केली आहे तर कोकणची उत्तर व दक्षिण सीमा ही अनुक्रमे डहाणूची व तेरेखोलची खाडीने निश्चित केली आहे म्हणजे उत्तरची सीमा डहाणूची खाडी तर दक्षिण सीमा ही तेरेखोल खाडीने निश्चित केली आहे पुढचा प्रश्न आपला अकरा नंबरचा राष्ट्रपती राजवटी घटनेच्या कोणत्या कलमान्वये लागू केली जाते तर राष्ट्रपती राजवटी कलम तीनशे नुसार लागू केली जाते आणि राष्ट्रीय आणीबाणी ही कलम तीनशे बावन्न नुसार लागू केली जाते हे पण लक्षात राहू हो द्या आणि दोन्हीतील फरक पण लक्षात राहू हो द्या राष्ट्रीय आणीबाणी कलम तीनशे बावन्न आणि राष्ट्रपती राजवट कलम तीनशे छप्पन आणि आर्थिक आणीबाणी कलम तीनशे साठ पुढचा प्रश्न आहे बारा नंबरचा अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर ऍडम स्मिथ यास अर्थशास्त्राचे जनक म्हणून ओळखले जाते आणि जर प्रश्न असा आला असेल की भारतीय अर्थशास्त्राचे जनक कोण तर त्याचं उत्तर येईल दादाभाई नवरोजी हे भारतीय अर्थशास्त्राचे जनक आहेत पुढचा प्रश्न आपला तेरा नंबरचा नोबेल पुरस्कार विजेते पहिले भारतीय व्यक्ती कोण तर रवींद्रनाथ टागोर हे नोबेल पुरस्कार विजेते पहिले भारतीय व्यक्ती आहेत पुढचा प्रश्न आहे चौदा नंबर सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने कोणत्या उद्योगात करतात तर सिल्वर ब्रोमाइडचा उपयोग प्रामुख्याने छायाचित्रण या उद्योगामध्ये केला जातो पुढचा प्रश्न आहे आपला पंधरा नंबर सरहद गांधी म्हणून कोणास ओळखले जाते तर सरहद गांधी म्हणून खान अब्दुल गफार खान यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न सोळा नंबरचा बारा ऑगस्ट हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो तर बारा ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो तर राष्ट्रीय युवक दिन म्हणून बारा जानेवारी हा दिवस साजरा केला जातो दोन्हीमधील फरक लक्षात राहू द्या आंतरराष्ट्रीय युवक दिन विचारलं तर बारा ऑगस्ट आणि राष्ट्रीय युवक दिन विचारलं तर बारा जानेवारी पुढचा प्रश्न आहे सतरा नंबरचा भारतातील पहिले मल्टी मॉडेल इलेक्ट्रॉनिक वाहन प्रकल्प शहर वाहन प्रकल्प सुरू करणारे शहर कोणते तर भारतातील पहिला मल्टी मॉडेल इलेक्ट्रिक वाहन प्रकल्प हा नागपूर शहरामध्ये सुरू झाला आहे पुढचा प्रश्न अठरा नंबर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची नेमणूक कोण करतात, करतात। डैस डैस तर उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीची नेमणूक हे राष्ट्रपती करतात पुढचा प्रश्न एकोणीस नंबर महाराष्ट्र राज्याचे डॅशडॅश हे महसूल वर्ष आहे तर महाराष्ट्र राज्याचे महसूल वर्ष हे एक ऑगस्ट ते एकतीस जुलै आहे लक्षात राहू द्या महसूर वर्ष एक ऑगस्ट ते एकतीस जुलै आणि आर्थिक वर्ष हे एक एप्रिल ते एकतीस मार्च हे काय आर्थिक वर्ष आहे पुढचा प्रश्न आपला वीस नंबरचा मृत्युंजय या ग्रंथाचे लेखक कोण आहेत तर शिवाजी सावंत हे मृत्युंजय या ग्रंथाचे लेखक आहेत पुढचा प्रश्न एकवीस नंबर खालीलपैकी दक्षिण गंगा म्हणून कोणती नदी ओळखली जाते तर दक्षिण गंगा म्हणून गोदावरी या नदीस ओळखले जाते पुढचा प्रश्न आपला बावीस नंबर खालीलपैकी जाती निवाडा घोषित करणारे ब्रिटिश पंतप्रधान कोण तर रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी काय केला होता जातीय निवाडा घोषित केला होता आणि तो कधी केला होता तर एकोणीसशे बत्तीस साली सोळा ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस साली पुढचा प्रश्न आहे तेवीस नंबर खालीलपैकी प्राप्तिकर हा कोणत्या प्रकारचा कर आहे तर प्राप्तिकर हा काय प्रत्यक्ष कर आहे पुढचा प्रश्न आहे चोवीस नंबर दूषित पाण्यात चालल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होण्याचा संभव असतो तर दूषित पाण्यात चालल्यामुळे ले लेप्टोस्पायरोसिस हा रोग होण्याचा संभव असतो पुढील प्रश्न आपला पंचवीस नंबर इनोस्कोचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे तर इनोस्कोचे मुख्यालय हे पॅरिस या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आपला सव्वीस नंबर कामगार चळवळीचे जनक कोणाला म्हणतात तर कामगार चळवळीचे जनक हे नारायण मेघाजी लोखंडे यांना म्हणतात पुढचा प्रश्न सत्तावीस नंबर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी ही संस्था पुणे या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न आपला अठ्ठावीस नंबर लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते तर लोकमान्य टिळक हे जहालमतवादी नेते होते पुढचा प्रश्न एकोणतीस नंबर भारतीय राज्यघटनेतील मूलभूत हक्कांतर्गत मोडणाऱ्या घटनात्मक उपाययोजनेच्या हक्काशी संबंधित असणारे कलम कोणते तर कलम बत्तीस हे काय घटनात्मक उपयोजनेच्या हक्काचं कलम आहे अतिशय महत्वपूर्ण प्रश्न आहे हे कलम तुम्हाला काय करायचंय लक्षात ठेवायचंय पुढचा प्रश्न आहे आपला तीस नंबर पाणी या संयुगाचे रासायनिक संज्ञा काय आहे का तर पाण्याची रासायनिक संज्ञा काय एच टू ओ त्यालाच आपण रेणू सूत्र असे सुद्धा म्हणतो पुढचा प्रश्न एकतीस नंबर महाभारताचे युद्ध झालेले कुरुक्षेत्र हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर महाभारताचे युद्ध झालेले कुरुक्षेत्र हे ठिकाण हरियाणा राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे बत्तीस नंबर भारतात तार व पोस्ट खाते कोणत्या ब्रिटिश गव्हर्नरच्या कालावधी सुरू झाले तर भारतात तार व पोस्ट खाते हे लॉर्ड डलहौसीच्या कालावधीमध्ये सुरू झाले होते पुढचा प्रश्न आपला तेहतीस नंबर गोदावरी नदी महाराष्ट्रात किती जिल्ह्यातून वाहते तर गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील एकूण आठ जिल्ह्यामधून वाहते पुढचा प्रश्न आहे चौतीस नंबर किमान आधारभूत किंमत किती असावी याबाबत केंद्र शासनाला सल्ला देणारी संस्था कोणती तर किमान आधारभूत किंमत किती असावी याबाबत कृषी खर्च व मूल्य आयोग हे काय केंद्र शासनास सल्ला देते पुढचा प्रश्न आपला पस्तीस नंबर खालीलपैकी हॉर्स पॉवर हे कशाचे एकक आहे तर हॉर्स पॉवर हे काय शक्तीचं एकक आहे एक हॉर्स पॉवर बरोबर सातशे शेहेचाळीस वॅट हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला छत्तीस नंबर राजेवाडी हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे तर राजेवाडी हे, हे ठिकाण अंजीर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न आहे सदतीस नंबर बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान कोणत्या राज्यातून सुरू झाले तर बेटी बचाओ बेटी पढाओ हे अभियान हरियाणा या राज्यातून सुरू झाले होते पुढचा प्रश्न आपला अडतीस नंबर चिंतामणी या अष्टविनायक गणपतीचे तीर्थक्षेत्र कोणते तर चिंतामणी या अष्टविनायक गणपतीचे तीर्थक्षेत्र हे थिऊर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न एकोणचाळीस नंबर खालीलपैकी अंगोरा कश्मीर मोहेर हे कशाचे प्रकार आहेत तर अंगोरा कश्मीर मोहेर हे लोकरीचे प्रकार आहेत पुढचा प्रश्न आपला चाळीस नंबर खालीलपैकी सुधारक हे साप्ताहिक कोणी सुरू केले स तर सुधारक हे साप्ताहिक गोपाळ गणेश आगरकर यांनी सुरू केले आणि ते कधी सुरू केले तर ते अठराशे अठ्ठ्याऐंशी साली सुरू केले होते त्यापूर्वी गोपाळ गणेश आगरकर हे काय होते केशरीचे संपादक होते आणि त्यांनी अठराशे सत्याऐंशी साली केसरीचा राजीनामा दिला होता जर प्रश्न आला तर केशरीचे पहिले संपादक कोण तर त्याचं उत्तर येतं गोपाळ गणेश आगरकर आणि केशरीचे संस्थापक कोण असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर येतं लोकमान्य टिळक पुढचा प्रश्न आपला एक्केचाळीस नंबर सूर्यावर ऊर्जेची निर्मिती खालीलपैकी कशामुळे होते तर हायड्रोजन अणूंच्या एकत्रीकरणामुळे सूर्यावरती ऊर्जेची निर्मिती होते पुढचा प्रश्न बेचाळीस नंबर खालीलपैकी कोणता आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला आहे खालीलपैकी कोणते आत्मचरित्र हे नेल्सन मंडेला यांचं आहे तर लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र नेल्सन मंडेला यांचं आहे पुढचा प्रश्न आहे आपला त्रेचाळीस नंबर अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वांचे शिखर कोणते तर गुरु शिखर हे अरवली या प्राचीन पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे लक्षात राहू द्या सर्वात प्राचीन पर्वत कोणता असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर काय लिहायचं आहे अरवली पर्वत मित्रांनो जर तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा पुढचा प्रश्न आहे चव्वेचाळीस नंबर अभिनेते कमल हसन यांनी स्थापन केलेल्या राजकीय पक्षाचे नाव काय आहे तर कमल हसन यांनी स्थापन केलेल्या राजकीय के पक्षाचे नाव आहे पहा मक्कल निधीमयम पुढचा प्रश्न आपला पंचेचाळीस नंबर राष्ट्रीय माध्यान्न आहार योजनेची सुरुवात केव्हा झाली तर राष्ट्रीय माध्यान्न आहार योजनेची सुरुवात पंधरा ऑगस्ट एकोणीसशे पंच्याण्णवला झाली पुढचा प्रश्न आहे शेहेचाळीस नंबर निळ्या रंगाचे आधार कार्ड कोणाकरिता दिले जाते तर निळ्या रंगाचे आधार कार्ड हे पाच वर्षाखालील मुलांसाठी दिले जाते पुढचा प्रश्न सत्तेचाळीस नंबर भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब कोणाच्या कारकिर्दीत करण्यात आला तर भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याच्या धोरणाचा अवलंब हा लॉर्ड विल्यम बेंटिंक या गव्हर्नर जनरलच्या कारकिर्दीत करण्यात आला पुढचा प्रश्न अठ्ठेचाळीस नंबर ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहेत पुढचा प्रश्न आपला एकोणपन्नास नंबर पुण्याच्या कोणत्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने हॉट्सन या हंगामी गव्हर्नरवर गोळ्या झाडल्या तर वासुदेव बळवंत गोगटे यांनी हॉट्सन या हंगामी गव्हर्नरवरती गोळ्या झाडल्या आणि ते कुठले होते तर पुण्याचे हो होते पुढचा प्रश्न आपला पन्नास नंबर इसवी सन एकोणीसशे आठमधील मधील टिळकावरील खटल्यामध्ये त्यांचे वकीलपत्र कोणी घेतले तर इसवी सन एकोणीसशे आठमधील मधील टिळकावरील खटल्यामध्ये त्यांचे वकीलपत्र हे चित्तरंजन दास यांनी घेतले परंतु या खटल्यामध्ये टिळकांना सहा वर्षाची शिक्षा झाली होती त्यामुळे त्यांना एकोणीसशे आठ ते एकोणीसशे चौदा या कालावधीमध्ये मंडालेच्या तुरुंगामध्ये पाठवण्यात आलं होतं आणि त्याच ठिकाणी त्यांनी गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला होता हे पण लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आपला एक्कावन्न नंबर चलेजाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व कोणी केले तर चलेजाव चळवळीतील भूमिगत चळवळीचे नेतृत्व हे जयप्रकाश नारायण यांनी केले पुढचा प्रश्न आहे आपला बावन्न नंबर अनाथांची माय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुताई सपकाळ खालीलपैकी कोणत्या संस्थेशी निगडीत नाहीत पर्याय दिलेत पा आपल्याला सन्मती बालनिकेतन हडपसर पुणे ममता बालसदन कुंभारवळण सासवड मुक्ती सदन केडगाव पुणे माईचा आश्रम चिखलदरा अमरावती तर यापैकी अनाथांची माय म्हणजेच सिंधुताई सपकाळ या मुक्ती सदन केडगाव पुणे या संस्थेशी संबंधित नाहीत कारण मुक्ती सदन केडगावला याची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली होती हे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे आपला त्रेपन्न नंबर संतती नियमनाची पहिली चळवळ महाराष्ट्रात कोणी सुरू केली तर संतती नियमनाची पहिली चळवळ महा महाराष्ट्रामध्ये रघुनाथ दोंडो कर्वे यांनी सुरू केली होती आणि रघुनाथ दोंडो कर्वे हे महर्षी दोंडो केशव कर्वे यांचे मुलगा होते पुढचा प्रश्न आहे चोपन्न नंबर बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद पोलाद प्रकल्पास खालीलपैकी कोणत्या देशाचे सहाय्य लाभले आहे तर बोकारो झारखंड येथील सार्वजनिक क्षेत्रातील लोहपोलाद पोलाद प्रकल्पास रशिया या देशाचे सहकार्य लाभले आहे त्याचबरोबर लक्षात ठेवा की भिलाई भिलाई या सुद्धा रशियाचं सहाय्य लाभलं असून भिलाई हा प्रकल्प काय छत्तीसगड छत्तीस पुढचा प्रश्न आपला पंचावन्न नंबर ग्रँड ट्रॅक या नावाने ओळखला जाणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणती दोन शहरे जोडतो तर ग्रँड ट्रॅक या नावाने ओळखला जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा कोलकाता ते अमृतसर ही दोन शहरे जोडतो पुढचा प्रश्न छप्पन नंबर कांदे बटाटे यांना कोंब फुटू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा मारा करतात तर कांदे बटाटे यांना कोंब फुटू नये यासाठी गॅमा किरणांचा मारा केला जातो पुढचा प्रश्न आहे आपला सत्तावन्न नंबर सन एकोणीसशे चोवीसमध्ये बेळगाव येथे झालेल्या काँग्रेस अधिवेशनाचे खालीलपैकी कोण अध्यक्ष होते तर एकोणीसशे चोवीसला बेळगाव या ठिकाणी झालेल्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते महात्मा गांधी पुढचा प्रश्न आहे अठ्ठावन्न नंबर मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे तर मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य केरळ राज्यामध्ये प्रसिद्ध आहे त्याचबरोबर कथकली हे शास्त्रीय नृत्य सुद्धा केरळ राज्याचं आहे कारण कन्फ्युजन होऊ देऊ नका कथकली आणि मोहिनी अट्टम हे दोन्ही शास्त्रीय नृत्य एक आहेत केरळ राज्याचे आहेत पुढचा प्रश्न आपला एकोणसाठ नंबर कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो तर कांदा कापताना अमोनिया हा वायू बाहेर पडतो पुढचा प्रश्न आहे आपला साठ नंबर राज्यसभेचा अध्यक्ष कोण असतो तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात पुढचा प्रश्न एकसष्ट नंबर जायकवाडी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर जायकवाडी अभयारण्य हे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे आपला बासष्ट नंबर वेंगुर्ला सिंधुदुर्ग या ठिकाणी खालीलपैकी कोणते संशोधन केंद्र आहे तर वेंगुर्ला या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे पुढचा प्रश्न आहे त्रेसष्ट नंबर विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोपण नाव काय तर विष्णू वामन शिरवाडकर यांचे टोप नाव हे कुसुमाग्रज आहे पुढचा प्रश्न आहे चौसष्ट नंबर कोणत्या देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो तर नॉर्वे या देशामध्ये रात्रीचा सूर्य दिसतो पुढचा प्रश्न आहे आपला पासष्ट नंबर चहा उत्पादनात कोणता देश प्रथम आहे तर चहा उत्पादनामध्ये चीन हा देश काय प्रथम आहे पुढचा प्रश्न आहे सहासष्ट नंबर कोणत्या शहराला सात बेटाचे शहर म्हणतात तर मुंबई या शहरास सात बेटाचे शहर म्हणतात पुढचा प्रश्न आपला सदुसष्ट नंबर मोतीबिंदू हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तर मोतीबिंदू हा रोग डोळे या अवयवाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न अडुसष्ट नंबर मानवी शरीरात गुणसूत्राच्या किती जोड्या असतात तर मानवी शरीरामध्ये गुणसूत्राच्या एकूण तेवीस जोड्या असतात म्हणजे एकूण गुणसूत्र हे किती असतात तर ती शेहेचाळीस असतात पुढचा प्रश्न आपला एकोणसत्तर नंबर पंचशील तत्वाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते तर पंचशील तत्वाचे जनक म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांना ओळखले जाते पुढचा प्रश्न आपला सत्तर नंबर इंटरपोल हे खालीलपैकी काय आहे तर इंटरपोल हे काय एक आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना आहे पुढचा प्रश्न आपला एकाहत्तर नंबर भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण तर प्रतिभाताई पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होय पुढचा प्रश्न आहे बहात्तर नंबर कोणत्या संप्रेरकामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते तर इन्शुलिन या संप्रेरकामुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते पुढचा प्रश्न त्र्याहत्तर नंबर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती आहे तर उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय बासष्ट वर्ष आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची निवृत्तीचे होय काय पासष्ट वर्षे फरक राहू द्या फरक लक्षामध्ये राहू द्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं विचारलं तर बासष्ट वर्ष आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचं विचारलं तर पासष्ट वर्ष पुढचा प्रश्न आहे चौसष्ट नंबर यू एस बीचे पूर्णरूप सांगा तर यू एस बीचे पूर्णरूप काय पहा युनिव्हर्सल सिरियल बस पुढचा प्रश्न आपला पंच्याहत्तर नंबर कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये कोणत्या रसायनाचा वापर केला जातो तर कृत्रिम पाऊस पाडण्याच्या क्रियेमध्ये सिल्वर आयोडाईड या रसायनाचा उपयोग केला जातो पुढचा प्रश्न आहे आपला शहात्तर नंबर धवलक्रांती कोणत्या विषयाशी संबंधित आहे तर धवलक्रांती ही दूध उत्पादनाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे सत्याहत्तर नंबर आशियातील सर्वात मोठा साखर कारखाना वसंतदादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना खालीलपैकी कोठे आहे तर वसंत दादा पाटील शेतकरी सहकारी साखर कारखाना हा सांगली जिल्ह्यामध्ये आहे आणि हा काय आशिया खंडातील सर्वात मोठा साखर कारखाना आहे पुढचा प्रश्न अठ्ठ्याहत्तर नंबर हवेमधील ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे तर हवेमधील ऑक्सिजनचे प्रमाण हे एकवीस टक्के आहे पुढचा प्रश्न एकोणऐंशी नंबर देशातील सर्वात पहिले मातीचे धरण म्हणून गणले जाणारे गंगापूर धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे तर गंगापूर धरण हे नाशिक शहराजवळ आहे आणि ते गोदावरी या नदीवरती असून हे काय देशातील पहिले मातीचे धरण आहे पुढचा प्रश्न ऐंशी नंबर समर्थ रामदासांची समाधी खालीलपैकी कोठे आहे तर सज्जनगड या ठिकाणी समर्थ रामदासांची समाधी आहे पुढचा प्रश्न एक्क्याऐंशी नंबर राजा केळकर संग्रहालय खालीलपैकी कोठे आहे तर राजा केळकर संग्रहालय पुणे या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न ब्याऐंशी नंबर चलनी नोटा पोस्ट कार्ड इत्यादींचे छपाई केंद्र सिक्युरिटी प्रेस राज्यात खालीलपैकी कोठे आहे तर सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस ही राज्यामध्ये नाशिक या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न त्र्याऐंशी नंबर पांढरे सोने कशास म्हणतात तर कापूस या उत्पादनास पिकास पांढरे सोने म्हणतात पुढचा प्रश्न चौऱ्याऐंशी नंबर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प हा कोयना नदीवरती आहे पुढचा प्रश्न आपला पंच्याऐंशी नंबर कोणत्या राज्यात जगातल्या सर्वात मोठ्या ध्यान केंद्राचे उद्घाटन झाले आहे तर जगातील सर्वात मोठे ध्यान केंद्र हे काय तेलंगणा राज्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आपला शहाऐंशी नंबर रबराच्या उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते तर केरळ हे राज्य काय रबराच्या उत्पादनामध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे पुढचा प्रश्न सत्याऐंशी नंबर बॅरोमीटर हे उपकरण डॅश डॅश मापनासाठी वापरतात तर बॅरोमीटर हे उपकरण वायुदाब मोजण्यासाठी वापरले जाते पुढचा प्रश्न अठ्ठ्याऐंशी नंबर संसदेच्या दोन अधिवेशनामधील कालावधी जास्तीत जास्त किती असतो तर संसदेच्या दोन अधिवेशनामधील कालावधी हा जास्तीत जास्त सहा महिने असतो पुढचा प्रश्न एकोणनव्वद नंबर भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर डॅश डॅश येथे आहे तर मुंबई हे काय भारतातील सर्वोत्कृष्ट नैसर्गिक बंदर आहे पुढचा प्रश्न आहे आपला नव्वद नंबर, नंबर मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड कोणते तर फिमर हे काय मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड असून ते आपल्या मा मांडीमध्ये असते तर मानवी शरीरातील सर्वात लहान हाड हे काय टेप्स असून ते आपल्या कानामध्ये असते पुढचा प्रश्न आहे आपला एक्क्याण्णव नंबर मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणी काढले तर मराठीतील पहिले वृत्तपत्र हे बाळशास्त्री जांभेकर यांनी काढले आणि कोणते काढले असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर लिहायचं दर्पण हे वृत्तपत्र काढले होते पुढचा प्रश्न आपला ब्याण्णव नंबर निकटदृष्टीता हा दोष कोणत्या भिंगाच्या साहाय्याने सुधारता येतो तर दृष्टीता हा दोष अंतर्वक्र भिंगाच्या साहाय्याने सुधारता येतो आणि दूरदृष्टीता हा दोष बहिर्वक्र भिंगाच्या साहाय्याने सुधारता येतो पुढचा प्रश्न त्र्याण्णव नंबर मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिली उच्च न्यायालय कधी स्थापन झाली तर मुंबई मद्रास कोलकाता येथे भारतातील पहिली उच्च न्यायालय हे अठराशे एकसष्टच्या कायद्यानुसार स्थापन झाली पुढचा प्रश्न आहे चौऱ्याण्णव नंबर भारतातील पहिले साक्षर राज्य कोणते तर केरळ हे काय भारतातील पहिले साक्षर राज्य आहे पुढचा प्रश्न आहे पंच्याण्णव नंबर पुढीलपैकी कोणता रोग भुईमुग पिकावर प्रामुख्याने आढळतो तर टिक्का हा रोग भुईमुख पिकावरती प्रामुख्याने आढळतो पुढचा प्रश्न आपला शहाण्णव नंबर टेलिफोनचा शोध कोणी लावला तर अलेक्झांडर ग्रॅहम्बेल यांनी टेलिफोनचा शोध लावला होता पुढचा प्रश्न आपला सत्त्याण्णव नंबर औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर औंढा नागनाथ हे ज्योतिर्लिंग हिंगोली या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न अठ्ठ्याण्णव नंबर भारतीय अन्न महामंडळ केव्हा स्थापन झाले तर एकोणीसशे पासष्टला भारतीय अन्न महामंडळ स्थापन झाले होते पुढचा प्रश्न नव्याण्णव नंबर पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे तर पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे नागपूर या ठिकाणी आहे पुढचा प्रश्न शंभर नंबर हिपेटायटिस हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे तर हिपेटायटिस हा आजार यकृत या अवयवाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे आपला एकशे एक नंबर भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोणता तर गोरखपूर या ठिकाणी भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे पुढचा प्रश्न आहे आपला एकशे दोन नंबरचा विवाह हो, हे पुस्तक कोणी लिहिले तर विवाह हे पुस्तक पंडित ईश्वरचंद विद्यासागर यांनी लिहिले आहे पुढचा प्रश्न आपला एकशे तीन नंबर ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करतो तर ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक हे पंचायत समिती मंजूर करते पुढचा प्रश्न आपला एकशे चार नंबर तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर तोरुणमाळ हे थंड हवेचे ठिकाण नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आहे पुढचा प्रश्न आहे आपला एकशे पाच नंबर जागतिक रेबीचं दिन दरवर्षी कोणत्या दिवशी पाळला जातो तर जागतिक रेबीज दिन हा दरवर्षी अठ्ठावीस सप्टेंबरला पाळला जातो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा जर चॅनलला तुम्ही अजून आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर पण नक्की करा धन्यवाद